शेमारूच्या नवीन व्हिडिओ साठी चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. इथे इतकं सगळं घडलं तरी आई मला भेटायला आली नाही. आई कधीच बोलणार नाही का माझ्याशी? त्यांच्या मनात दृष्टांताची भीती असणार आणि अहो किती झालं तरी आईचं मन येते, मुलीसाठी काळजी करणारच. मला तिची खूप आठवण येते रे प्रताप. मला तिच्याशी बोलायचंय, मला तिच्या खुशीत जाऊन रडायचंय, मला तिची क्षमा मागायची, तिला समजवायचंय की तिच्या मुलीने चुकीचं पाऊल टाकलेलं नाहीये. पण त्यासाठी तिने एकदा तरी मला भेटायला हवं ना. बर, तुम्ही आता रडू नका, नाहीतर आणखीन त्रास होईल तुम्हाला. आपण जाऊन भेटू त्यांना, बघूयात काय म्हणतात ते. प्रताप कशी आहे मनाची? आता बरे आहे. पण काका मला एक गोष्ट कळत नाही, अचानक कशी काय त्यांना चक्कर आली? काका देवीच्या दृष्टांताची ही सुरुवात तर नसेल ना, म्हणून मी त्यांच्याशी लग्न करत नव्हतो. अहो त्यांना काही झालं तर? प्रताप उगाच वाईट विचार मनात आणू नकोस. अरे लग्नाची दगदग झाली असेल तिला आणि म्हणून चक्कर आली असेल. प्रताप तूच विचार कर, ती भिराई देवीची मूर्ती टॅक्सीत कशी गेली आणि तिथून ती मानसीच्या घरात कशी काय विराजमान झाली आणि नंतर ती मानसी सोबत पुन्हा तुमच्या घरात आली. या कोड्यांची उकल अजून होत नसली तरी याच्यातून काहीतरी चांगलंच घडणार आहे. आणि तुझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आहेत की तुझ्या पाठीशी? पण तरी काका ही भीती काही माझी पाठ सोडत नाहीये. अहो काका काकांना अजून यातलं काही माहिती नाही, त्यांना जर आमच्या लग्नाबद्दल कळलं ना तर अनर्थ होईल. तू आहेस का तिचा नवरा? तिच्या पाठीशी भक्कम उभा रा. आणि काका काकूंबद्दल म्हणत असतील तर काका कोक गेल्यात भिराई आईच्या गडावर आणि तिच्या कृपेने त्यांना सुबुद्धी मिळणार आहे आणि सगळं काही चांगलंच होणार आहे. तसं झालं तर सोन्याहून पिवळं. ते होणार होणार, सगळं काही चांगलंच होणार. तुझ्या डोक्यातून ते दृष्टांताचं खूळ काढून टाक, मग बघ सगळं काही व्यवस्थित होईल की नाही ते. आणि बघ बघ तुझा संसार कसा सुखाचा होईल ते. पक्या? हा पक्या बोल, कशी आता सोनिया? काय म्हणतात डॉक्टर? काय म्हणतोस? बर बर, हा ठीक. कशी आहे सोनिया? नाही डॉक्टर म्हणाले ती आता स्टेबल आहे, उद्या कदाचित डिस्चार्ज मिळेल. तर बरं झालं तुला आयत्यावेळी तिचं स्टेटमेंट मिळालं, म्हणून तो पुढचा अनर्थ टळला आणि त्या सौरभ पाटीलला शिक्षा झाली. अहो मी ना जोवीला जाधव काकूंकडे झोपवून आली, नाही तर प्रतापच्या मागे लागायची गोष्ट सांग गोष्ट सांग म्हणून. हे बरं केलंस, मी सांगितलेलं काम केलं ना. मग एकदम चोख. अगर रूम अशी काही सजवल्या ना की क्षणभरासाठी मला तर वाटलं आपण पण सेकंड हनीमून पुरतून घेऊ म्हणून. चला काहीतरी. अहो पण आयत्या वेळी आई बाबा आले तर? आई बाबांचं नाव कडून चांगल्या मूडची माती केलीस. अगं ते येतील तेव्हाच तेव्हा बघू गे. पण मी काय म्हणते तुम्ही एकदा फोन करून अंदाज तरी घ्या ना. काय फोन? मी त्यांना करायचं बरी आहेस ना? आणि फोन करून सांगणार काय त्यांना?
प्रतापने मानसीशी लग्न केलं म्हणून अगं फोन मधून सुद्धा मारतील मला ते. काहीतरीच बोलू नका हो. द्या इथे जा ना, तुम्ही त्यांना फोन करा आणि बघा ना कुठे आहेत ते. करतो. सुपेकरांच्या घरात तीन तीन पुरुष आहेत पण त्या भामिनी ताईंच्या समोर कोणाचंच काय चालत नाही. नंदीबल आहेत नुसते. भामिनी ताई बुगुबुगु करणार आणि हे माना डोलवणार. त्या गौरीचा काय कमी छळ करतात काय त्या भामिनी ताई. पण तो सुरेंद्र काय बोलेल तर कसा बोलणार. हा बोलायला गेला तर ह्याची जीभ हासळली जाईल. त्या भामिनी ताई आल्या की मानसीचं पण असंच होणार. मला तर वाटत भामिनी ताई आल्या आल्या मानसीला घरातून हाकलून देतील आणि तो पाहिल्या प्रताप बघतच राहील. तो सुरेंद्र येत असला आणि तो प्रताप येत असला. काय भाई लोक चाळीची कुंडली मांडताय वाटत. नाही ग, आम्हाला तुझ्या बहिणीची काळजी वाटते ग. माझ्या बहिणीची काळजी घ्यायला तिचा नवरा प्रताप आहे. तुमको काय को फिकर हो रही है. चला वनटास की गोळी घ्या. एक चल 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 चल. सावकाश कुठे नेते आहेस. चल मी आहे. बहिणी मी पडेल. बस बहिणी. किती छान सजवली आहे रूम. ही तुझी खोली आहे आणि हे खास तुझ्यासाठी. काय यात बघ ना. दागिने. अगं प्रतापच्या आईचे येथे दागिने म्हणजे आता तुझेच. प्रतापच्या आईने तिच्या सुनेसाठी ठेवले होते. माझ्या सासूने ते हडप केले आणि त्यानंतर काही माझ्या नवऱ्याच्या बिझनेससाठी विकले सुद्धा. मी त्यातले थोडे थोडे बाजूला करून ठेवत होते ना, म्हणून आज तुला देऊ तरी शकले. मला प्रतापच्या आईची इच्छा पूर्ण करायची होती. बहिणी तुमचं म्हणणं बरोबर आहे पण मला नको हे दागिने. मानसी अगं आता नाही म्हणू नकोस. हे दागिने म्हणजे ना प्रतापच्या आईचा आशीर्वाद आहे. तेव्हा सासूबाई यायच्या आधी हे दागिने घाल आणि प्रतापच्या आईची इच्छा पूर्ण कर. तसंही ते आल्यानंतर आपल्याला हे दागिने लपवूनच ठेवावे लागणार आहे. पण वहिनी अनसी अगं आता पण परंतु बाजूला ठेव आणि हे दागिने घाल बघू. बस वहिनी अगं सुरेंद्र. तू तर म्हणला होता हे प्रतापच्या आईचे दागिने बरोबर आहे आणि तुझ्या बायकोने भामिनी ताईंच्या नकळत जपून ठेवले असं. अगदी बरोबर. पण तुझ्या बायकोला कळालं की तू हे दागिने मला देऊन पैसे घेतलेत तर कळणारच नाही ना. झमाट आज नाही तर उद्या कळेलच ना. हे दागिने प्रतापच्या आईचेच दागिने आणि गौरीकडेचे दागिने आहेत ना ते सुद्धा प्रतापच्या आईचेच दागिने. पण पण ते दागिने खोटे. सुरेंद्र काय गौड बंगाल काय माझ्या बायकोने म्हणजे गौरीने
प्रतापच्या बायकोसाठी हे दागिने खास जपून ठेवले होते. मोठे दानशूर लागून गेले ना ते. मी काय केलं, त्या खऱ्या दागिन्यांसारखे दिसणारे नकली हुबेहूब दागिने बनवले आणि ते त्या खऱ्या दागिन्यांच्या इथे ठेवले. मग ते दागिने घेतले आणि तुला दिले. आणि आता गौरी मानसीला ते खोटे दागिने देत असेल. सौ प्रताप मानसी सुपेकर पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.